नवी मुंबई महानगर पालिकेतील जुईनगर विभागाचे खंबीर नेतृत्व, कार्यतत्पर लोकप्रतिनिधी अशी ख्याती असणारे म्हणजेच शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक रंगनाथ औटी। अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र अनधर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। जुईनगर मधील जनतेच्या नागरी विकासांच्या प्रति तंतोतंत समज ठेवणारे आणि जनतेने सांगण्याआधीच त्यांच्या प्रश्न समस्यांची विल्हेवाट लावणारे कार्यसम्राट नेतृत्व रंगनाथ औटी यांनी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या मार्गदर्शनाने केलेल्या प्रशासकीय स्तरावरील पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून जुईनगर सेक्टर 24 येथील सुयोग रहिवासी सोसायटी भूखंडाचे सोसायटीच्या नावे विनामूल्य सिडको बरोबर लीज डीड करण्यात यश आले आहे। याकरिता पराकोटीचे सहकार्य प्राप्त झालेल्या माजी ज्येष्ठ नगरसेवक रंगनाथ औटी आणि शिवसेना उपनेते विजय नाहटा यांचा जंगी आणि भव्य सत्कार सुयोग कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी मार्फत करण्यात आला। या प्रसंगी समाजसेविका शशिकला रंगनाथ औटी, शिवसेना शहर प्रमुख विजय माने, उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या सुयोग सोसायटीचं डीम कन्व्हेन्स होऊन त्यांना लीज डीड मिळालेली आहे। ही येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि कायदेशीर गोष्ट आहे। जोपर्यंत कागदावर तुम्ही डीम कन्व्हेन्स करत नाही तोपर्यंत तुमचा अधिकार तुम्हाला प्राप्त होत नाही। आणि आज ही लोक आहेत, हे राहतात, हे प्रयत्न करतात, उद्या यांची मुलं येतील, त्यांची मुलं येतील, त्यांना कायमस्वरूपी या सगळ्या प्रॉपर्टीचं लीज डीड मिळणं फार गरजेचं होतं आणि त्यांनी तो पाठपुरावा करून आदर आमचे सन्माननीय औटी साहेबांच्या मदतीनं ते पूर्ण करून घेतलं, त्याच्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन। हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे, गुढीपाडवा आहे। या शहरामध्ये आज आम्ही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या शोभायात्रा आणि त्यानिमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केलेले होते त्या कार्यक्रमाला आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित झालो आणि लोकांनी खूप उत्साहाने हा गुढीपाडवा साजरा केलेला। येणारं वर्ष या शहरातल्या सगळ्या नागरिकांना अतिशय आनंदाचं आणि प्रगतीचं जावं अशा शुभेच्छा देतो। सर्वप्रथम आज गुढीपाडवा आहे म्हणून नवी मुंबईतील सर्व जनतेला आणि विशेष करून या जुईनगरातील सर्व रहिवाशांना गुढीपाडव्याच्या म्हणजे मराठी नवी वर्षाच्या मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज या ठिकाणी जो कार्यक्रम झाला, ज्या सत्कार मूर्ती म्हणून मी असेल, आमचे विजय नाहटा साहेब असतील, या सुयोग सोसायटीने या ठिकाणी सत्कार ठेवण्याचं कारण असं होतं का गेली अनेक वर्ष म्हणजे 17 वर्ष या सोसायटीचं डीम कन्व्हेन्स जे सिडकोडून जो बाकी मोकळी जागा जी असती तो भूखंड हस्तांतरित करण्याचे जे काम असतं त्याला त्या ठिकाणी होत नव्हतं। अनेक लोकं या ठिकाणी आली पण ते करू शकले नाही, पण त्या सोसायटीची आजची कमिटी विशेष करून शिवाजी माने कवडे साहेब आणि त्यांची सर्व टीम माझ्याकडे 2020 या ठिकाणी आले, त्याला गेली 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी ते काम पूर्ण झालं। ते काम पूर्ण होत असतानी त्या लोकांनी केलेला प्रयत्न आणि त्या ठिकाणी महानगरपालिकामध्ये हे काम नव्हतं तर हे काम होतं सिडकोमध्ये। सिडकोचे अधिकारी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्यावेळेस आम्ही जायचं भेटायला त्यावेळेस त्या ठिकाणी ते कामाची टाळाटाळ करायची, अनेक त्या ठिकाणी पैशाचे प्रलोभन या ठिकाणी आम्हाला करायची, पण त्यांना म्हणणं एकही रुपये मिळणार नाही कारण या ठिकाणी नाहटासाहेब आमचे आयुक्त म्हणून या ठिकाणी गेली अनेक वर्ष काम केले होते, त्यांच्या अंडर असलेले सर्व कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात, त्यांना सांगितलं या ठिकाणी ही गरीब लोक आहेत, यांच्याकडून तुम्हाला फक्त जी प्रवेश फी असेल, जी नॉर्मल जी फी असेल आपली, ती फी मिळेल आणि संपूर्ण काम आम्ही या ठिकाणी मोफत या ठिकाणी सोसायटी करून देत आलं आहे। याचं श्रेय मला जरी ते या ठिकाणी देत असतील, नाटासाहेबांना देत असतील, पण परंतु मी आपल्याला सांगू शकतो का या लोकांनी केलेला पाठपुराव्याला या ठिकाणी आज खरं यश आलं आहे। औटी साहेबांचं नाटासाहेबांचं फार योगदान मोठं लागलेलं आहे आणि त्यांच्या प्रयत्नामुळं आमचं हे लीज डीड आम्हाला फक्त 18,000 रुपयेमध्ये त्या रिसीट टेबलमध्येच कंप्लीट केलेलं आहे। जे 4-5 लाख रुपये किंमत सांगितली होती आम्हाला एजंट लोकांनी, आम्हाला ते फक्त 18,000 मध्येच कंप्लीट झालं आणि त्याच्यामुळे सोसायटीतील सदस्यांना सभासदांना त्याचा खूप फायदा होईल। त्यासाठी आम्ही हे औटी साहेबांकडे वारंवार जाऊन ते आम्ही कंप्लीट केलं आणि औटी साहेबांनी नाहटासाहेबांनी आम्हाला ते करून दाखवलं आणि करून दिलं। तर राहत्या घराच्या भूखंड सोसायटीचे सिडको बरोबर लीज डीड झाल्याचा आनंद हा सुयोग सोसायटी मधील रहिवाशांच्या चेहऱ्यावर प्रकाशनाने जाणवत होता। ब्युरो रिपोर्ट,
पालिका प्रशासन, जुई नगर, नवी मुंबई।